नेहमी मराठी भाषेसाठी आग्रही राहणाऱ्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांनी स्वतःच्या महाविकास आघाडी सरकारवर मंगळवारी निशाणा साधला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरू असताना इंग्रजी भाषेच्या वापराला दिवाकर रावतेंनी विरोध केलाय. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दिवाकर रावतेंनी शिवसेनेला देखील कानपिचक्या लगावल्या. मराठी शब्दसंग्रह असताना इंग्रजीचा वापर करणं चुकीचं आहे. सभागृहात कामकाज सुरू असताना इंग्रजी भाषेचा वापर होतोय हा प्रकार हास्यास्पद आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाही अर्थसंकल्पात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एकही शब्द व्यक्त करण्यात आला नाही अशी खंत दिवाकर रावतेंनी विधान परिषदेत व्यक्त केली होती. तसेच मी मेल्यावर साहेबांना भेटलो तर मराठी भाषेसाठी काय केलं तर मी काय उत्तर देऊ अशी संतप्त भावना दिवाकर रावतेंनी बोलून दाखवली. तुम्हाला एवढंच सांगतो तुमचा सभापती महोदय तुमचं काय असेल ते असेल, मला त्याचं देणंघेणं आहे, पण उद्या मी मेल्यानंतर चोप रे सगळ्यांनी वेळ द्या, माझी विनंती आहे तुम्हाला. चला मी उद्या मेल्यानंतर उद्या साहेब मला वर भेटले आणि विचारलं काय करून आला असतं मी काय उत्तर द्यायचो, ही मराठी मी पोचली का. दिवाकर रावतेंच्या याच विधानावरून भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. निलेश राणे ट्विट करत म्हणाले की जुन्या शिवसैनिकांची ठाकरे सरकारमध्ये अवस्था इतकी वाईट झाली आहे की सभागृहात आम्ही मेल्यावर बाळासाहेबांना काय सांगणार असं बोलून गेले. उद्धव ठाकरे फक्त 35% शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेत सर्वे आणि प्रमुख पदासाठी मतदान झालं तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख देखील राहणार नाही अशा शब्दात निलेश राणे यांनी टीका केली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.